All right. Are you guys ready? Ooh. RRR. Bose originally earned a degree for electrical and electronics engineering before becoming a lyricist. Composer M.M. Keeravani lists John Williams as one of his musical influences. नमस्कार, मी कल्याणी. आपण बघत आहात VKB न्यूज रील्स. ऑस्कर हा सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. ऑस्कर 2023 मध्ये भारताने इतिहास रचला आहे. तब्बल 21 वर्षानंतर 95व्या अकॅडमी अवॉर्ड्स मध्ये भारताची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. भारताच्या द एलिफंट विस्परर या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे. तर दुसरीकडे राजा मौलीच्या बहुचर्चित RRR या सिनेमातील नाटू नाटू या गाण्याने बेस्ट ओरिजिनल सॉन्ग या श्रेणीमध्ये ऑस्कर पटकावला आहे. त्यामुळे यंदा ऑस्कर 2023 भारतासाठी खूपच खास ठरला आहे. या अवॉर्ड कार्यक्रमामध्ये भारतीय सिनेसृष्टीतील डिंपल गर्ल दीपिका पादुकोण यांनी आपली विशेष उपस्थिती दाखवली होती. RRR चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. नाटू नाटू हे तेलुगू गाणे आहे, तथापि याचे हिंदी भाषांतर नाचो नाचो असे करण्यात आले. हे गाणे तामिळमध्ये नट्टू कुत्थू, कन्नडमध्ये हाली नाट्टू आणि मल्याळममध्ये कॅरिथेल या शीर्षकासहित रिलीज करण्यात आले होते. 2008 स्लमडॉग मिलेनियर चित्रपटातील जय हो या गाण्यासाठी ARRAHMAN यांना शेवटच्या वेळी सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी ऑस्कर जिंकला होता. 15 भारताला हा पुरस्कार पुन्हा मिळालेला आहे. जय हो या गाण्याला ऑस्कर मिळाला होता, परंतु ती ब्रिटिश फिल्म होती. अशा परिस्थितीत भारतीय चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्कर मिळणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, जे हिंदी चित्रपटातील गाणे आहे. हे गाणे ज्युनियर NTR आणि रामचरण यांच्यावर चित्रित करण्यात आले होते, ज्यांचे हुक स्टेप कोरिओग्राफर प्रेम रक्षित यांनी 110 तयार केले होते. नाटू नाटू गाण्याचे संगीतकार M.M. किरवाणी यांना यापूर्वीच RRR मधील नाटू गाण्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. तुम मिले दिल खिले, तुम आया तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला आणि जादू है नशा है हे किरवाणी यांचे रचलेले सदाबहार सूर आहेत. गोल्डन ग्लोब जिंकणारे हे पहिले भारतीय आणि एशियाई आहेत. नाटू नाटू हे गाणे ऑगस्टमध्ये 2021 युक्रेनमधील क्यू येथील राष्ट्राध्यक्षाचे निवासस्थान असलेल्या मारिस्की पॅलेसमध्ये शूट करण्यात आले होते. संपूर्ण गाणे क्यूमधील 15 शूट करण्यात आले, ज्यामध्ये 50 बॅकग्राऊंड डान्सर आणि सुमारे 400 ज्युनियर कलाकारांचा समावेश होता. ऑस्कर भारतात येणे हे खरंच भारतीयांसाठी गर्वाची बाब आहे. सर्व भारतीयांना या ऑस्करसाठी शुभेच्छा. अशा चांगल्या व सकारात्मक बातम्यांसोबत पुन्हा भेटूया VKB डिजिटलमध्ये. नमस्कार.